आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा होत असल्याने आता अनेक पक्ष सुद्धा आपल्या पक्ष संभाव्य उमेदवारांचे नामांकन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अशातच 14 ऑगस्टला अमरावती शहरात दाखल झालेले उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते जाधव यांच्याकडे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज सादर केलेत. कॅम्प येथील शासकीय विश्रामगृह येथे अनेक विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करून त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी माजी खासदार अनंत गुढे यांची सुद्धा उपस्थिती राहून, जशी आम्ही लोकसभा निवडणूक लढविली तसेच विधानसभा लढवू अशी प्रतिक्रिया सुद्धा गुढे यांनी स्पष्ट केली. आता विधानसभेच्या निवडणुका 2-3 महिन्यावर आलेल्या आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत. आज काँग्रेसची देखील अमरावतीमध्ये मोठ्या रॅली आहे. शिवसेनेची पण कंटिन्यू या ठिकाणी मुलाखती सुरू आहे. आत्ताच 8 दिवसापूर्वी माननीय शिवसेना नेते अरविंद सावंतसाहेब या ठिकाणी येऊन गेले. आज या ठिकाणी माननीय खासदार, परभणीचे खासदार श्री जाधवसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आता इंटरव्ह्यूचा हे चालला तर तयारी करायची आहे पक्षाला, आणि अशी तयारी करायची आहे का निवडून येणारे उमेदवार उभे करायचे आहे, त्या दृष्टिकोनातून या सगळ्या मुलाखती तयाऱ्या या सुरू आहेत. महाविकास आघाडी आहे आणि आम्ही महाविकास आघाडीची निवडणूक जशी लोकसभेची निवडणूक लढली, शिवसेनेचा आमचा प्रत्येक कार्यकर्ता, आमचा युवा सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता, आमची महिला आघाडी ज्या सक्षमपणे लोकसभेच्या निवडणुकीत काम केलं, त्या सक्षमपणे आम्ही येणाऱ्या विधानसभेत देखील महाविकास आघाडी म्हणून काम करू. आणि अमरावती विभागातल्या जेवढे उमेदवार मिळतील ते सर्वच्या सर्व निवडून आणण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू.